सत्ता संघर्षाशी सुनावणी लवकर नाही, लवकर सुनावणी घेण्याची प्रतिवाद्यांची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. 10 जानेवारीला सुनावणीची तारीख ठरणार आहे. सुप्रीम कोर्टाकडून लवकरच सुनावणी घेण्यास नकार देण्यात आलाय. ही सुनावणी आधी 13 डिसेंबरला होती, मात्र तेव्हा कोर्टाची सुट्टी आहे आणि त्यामुळे आता नेमकी सुनावणी कधी होणार हे 10 जानेवारीला कळणार आहे. थेट जाऊयात याविषयी अधिक माहिती घेण्यास आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत. शिवाजी, साधारणपणे जर आपण पाहिलं तर सातत्यानं महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची ही सुनावणी जी आहे ती पुढे ढकलली जात आहे. 29 जूनला 2022ला हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल झालं होतं आणि आज जर आपण पाहिलं तर डिसेंबर महिना उजाडलेला आहे. मात्र या प्रकरणाचा अद्यापपर्यंत जी खऱ्या अर्थाने जी घटनापीठाची सुनावणी आहे ती अद्यापपर्यंत सुरू झालेली नाहीये. 29 नोव्हेंबरला या संदर्भात सुनावणी होणार होती, ती न्यायाधीश आजारी असल्यानं पुढे ढकलली. आता 7 तारखेला या संदर्भात उद्या म्हणजे 8 तारखेला ही सुनावणी होण्याची शक्यता होती, मात्र ती झाली नाही. त्यामुळं आज पुन्हा एकदा या संदर्भात ठाकरे गटाने या ठिकाणी प्रकरण मेन्शन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी दोन्ही गटाचे वकील या ठिकाणी उपस्थित होते आणि सातत्यानं हे जे मॅटर आहे अत्यंत महत्वाचं आहे. वैधानिक दृष्ट्या सरकार वैध आहे की अवैध असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला असताना सातत्यानं हे मॅटर जे आहे ते पुढे ढकललं जात आहे. त्या याचा युक्तिवाद जो आहे ठाकरे गटाकडनं करण्यात आला. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं आम्ही उद्या सुनावणी घेत नाही, त्या संदर्भात सर्क्युलर देखील त्यांनी दाखल केलं होतं. मात्र 13 तारखेला या संदर्भात आम्ही सुनावणी घेऊ आणि दिशानिर्देश देऊ म्हणजे याची खऱ्या अर्थाने सुनावणी कधी सुरू होईल. तर साधारण जर पाहिलं तर नाताळची सुट्टी देखील आहे आणि त्यामुळं दोन्ही बाजूने असं सांगण्यात आलं की 10 जानेवारीला आम्ही मुख्य युक्तिवाद जो आहे दोन्ही बाजूचा सुरू होऊ शकतो. असं दोन्ही बाजूंनी युक्तिवाद केल्यानंतर दोन्ही गटांनी हे मान्य केलं. त्यामुळं आता सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची जी सुनावणी आहे पुढच्या वर्षी होण्याची शक्यता आहे. अगदी शिवाजी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.